नगर नाशिक हद्दीवर असलेल्या माळुंगी नदीवरील भोजापूर धरण हे आता 100% भरले तर सदरच्या पूर पाण्याने पूर्व भागातील नद्या व बंधाऱ्यांना पाणी सोडण्यात यावं अशी मागणी आता छावाचे विलास पांगरकर यांनी केली आहे। माळुंगी नदीवर वसलेले भोजापूर धरण व पश्चिम पट्ट्यात ठाणगाव भागामध्ये चांगल्या प्रकारे पावसाने जोर धरल्यानंतर माळुंगी नदीवर असणाऱ्या भोजापूर धरणात गेल्या 5 ते 6 दिवसापासून चांगल्या प्रकारे पाण्याचा जोर वाढलाय तर सदरचं धरण हे आता ओव्हरफ्लो झालंय। नद्या नाल्यांना पाहिजे त्या प्रकारे पाणी न वाहिल्यामुळे बहुतांशी बंधारे हे कोरडे होते, मात्र भोजापूर धरण पूर्ण 100% भरल्यानंतर पाटचारीद्वारे व नद्यांद्वारे या धरणातून पूर पाणी सोडल्यानंतर ते शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत असतं। मागील वर्षी भोजापूर धरण हे पूर्ण क्षमतेने भरलं नसल्यामुळे पूर पाणी हे कुणालाही मिळाले नाही, मात्र यावर्षी सदरचं धरण हे जुलै महिन्यातच ओव्हरफ्लो झाल्यामुळे रात्री सदरच्या धरणासाठी सांडवे पडल्यानंतर सर्वच शेतकऱ्यांच्या आशा आता पूर पाणी मिळण्याकडे लागले। सदरचं पूर पाणी सोडण्यात यावं व पूर्व भागापर्यंत अशा प्रकारे पाणी पोहोचेल असं नियोजन करावं ही मागणी पूर्व भागातील शेतकऱ्यांसह छावाचे पांगरकर यांनी केले। चालू वर्षी पूर्व भागामध्ये पावसाचे अजूनपर्यंत कुठल्याही बंधाऱ्यामध्ये पाणी साठवा झालेला नाही, एक थेंबभर सुद्धा पाणी कुठल्याही पूर्व भागामध्ये बंधाऱ्यात नसल्यामुळं 2 दिवसापूर्वी भोजापूर धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। अधिकाऱ्यांनी आणि राजकीय लोकांनी तत्काळ याच्या आदेश करून पूर्व भागासाठी नांदूर असर, सोनेवाडी, कासारवाडी, कणकुरी, मानोरी, मरळ, माळवाडी आणि वावी पांढरी मेघ सागरेपर्यंत 6 पर्यंत या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना दुवडीपर्यंत होऊ शकतो। वाया जाणारं पाणी हे जर पूर्व भागाला तत्काळ सोडलं तर शेतकरी समाधान होतील। छावा मराठा संघटनेच्या वतीनं आम्ही प्रत्येक अधिकाऱ्याशी कॉन्टॅक्ट करून प्रयत्न करत आहोत, पण अधिकाऱ्यांनी कोणाची वाट न बघता जे पाणी वाया जाणारं पाणी आहे ते जर सामाजिक भान राखून आपण शेतकऱ्यांना या चारीला सोडलं तर शेतकऱ्यांचं खूप मोठं हित याच्यात होणार आहे। पावसाचा बेभरुषे काम झालेलं आहे, पेरणीसाठी कसा कसा पाऊस थोडासा झालेला असल्यामुळं शेतकरी पेरणीसाठी समाधान आहे, पण शेतकरी इतके मोठे धोक्यात येणार आहे तर त्यांना जनावरांना पाणी पाजायसाठी सुद्धा पाणी पुरव भागात नाही याची फार मोठी खंत आहे। त्याच्यामुळं राजकीय लोकांनी आणि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची कोचंबणा करू नये, वाया जाणारं पाणी 24 तासच सोडावं, अन्यथा छावा मराठा संघटनेच्या वतीनं धरणावर जाऊन मोठं आंदोलन करण्यात येईल ही छावा संघटनेच्या वतीनं मी इशारा देतो। कष्ट भोजापूर धरणामध्ये जे काल संध्याकाळी सांडवर पुलाचं पाणी खाली पडलेलं आहे वर फार मोठ्या प्रमाणात निसर्गाचा भरमसाठ असा निसर्ग चांगल्या पद्धतीत होतो आहे। आज जे पाणी वाया जाणारं पाणी हे चारीला सोडून तुमच्या पूर्व भागासाठी तत्काळ हे पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी करण्यात यावा अशी छावा संघटनेच्या वतीनं मी मागणी करतो आणि हे पाण्यावर लक्ष आम्ही नेहमीच ठेवून असतो। आम्हाला आशा असते पूर्व भागाला का ह्या वाया जाणारं पाणी हे पूर्व भागाला मिळालंच पाहिजे। आज आमच्या 20-25 गावांमध्ये कुठल्याही धरणामध्ये 1500 लिटरसुद्धा पाणी नाही अशी परिस्थिती पूर्व भागाची आहे। प्रत्येक गावामध्ये जे जे धरणं असतील छोटे मोठे त्याच्यात या पाण्याचा उपयोग 100% होणार, त्याच्यामुळं अधिकाऱ्यांनी आणि राजकीय लोकांनी याच्यात भाग घेऊन तत्काळ पाणी सोडावं। पाणी जर न सोडल्यास छावा संघटनेच्या वतीनं धरणावर फार मोठं आंदोलन करण्यात येईल याची दखल अधिकाऱ्यांनी घ्यावी। पूर पाण्यामुळे जी कोरडी ठाक धरणं होती ती आता भरली जातील व शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होईल, त्यामुळे सदरचं पूर पाणी त्वरित सोडण्यात यावं अशी मागणी आता जोर धरते। गेल्या 2 दिवसांपूर्वी भोजापूर धरणातील पाणी पातळीत चांगल्या प्रकारे वाढ झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांनी सदरच्या भोजापूर धरणावर पोहोचून पाणीपूजन केले। यावेळी त्यांच्या समवेत संजय कर्नार, संदीप शेळके, भारत शेळके, संदीप मोक्ष, राजेंद्र दराडे, शरद देशमुख आदींसह कार्यकर्ते भोजापूर धरणावर उपस्थित होते। राज्यासह नाशिक आणि नगर जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे, तर आता या पावसाचा परिणाम म्हणजे माळुंगी नदीवर असणारं भोजापूर धरण हे जुलै महिन्यातच 100% भरले
त्यामुळे आता नागरिकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या आशा या पूर पाणी कधी मिळेल याकडे लागले। स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे।